आशिवनी तहसील परिसर में पाली ग्राम में पानी पूर्वठा योजना पूरी तरह बंद होने से घरों में लगाए हुए नल से पानी नहीं आने से यहां की महिलाओं को चिलचिलाती धूप में कुएं से पानी निकालकर सर पर पानी रखने की नौबत आ गई है। पीने का पानी नहीं होने से पालीग्राम में इकलौते कुएं से यहां की महिलाओं को पानी के लिए बड़ी मशक्कत करना पड़ रहा है। जहां महिलाओं को घर का काम धंधा छोड़ पीने के पानी के लिए दौड़ धूप करनी पड़ रही है। याद रहे कि पिछले 2 महीने पहले ही इस बारे में विधायक आशीष जायसवाल की अध्यक्षता में क्षेत्र में किसी प्रकार जल की कमी न हो इसलिए अधिकारियों को निर्देश दिए गए थे, पर जैसे जैसे सूरज आग उगलने लगा पाली ग्राम में पानी की कमी होने से घरों के नलों में जल आना बंद हो गया। तभी है पानी की किल्लत होने से महिलाओं को काम धंधा छोड़ पानी भरने के लिए ग्राम के एकमात्र कुएं पर चिलचिलाती धूप में सर पर पानी लाने जाना पड़ रहा है। यहां की महिलाओं ने प्रशासन से मांग करते हुए पाली ग्राम में शुद्ध पीने का पानी उपलब्ध करने की मांग की जा रही है। पार्शिवनी से BCN न्यूज के लिए रूपेश खंडारे की रिपोर्ट। आदिवासी पेक्षा खराब गाँव है, अति बिघडलं नाही, आता यायला जर जमत नाही गाव चालवणं तर MP मध्ये टाकावं ना। BDO साहेबाकडे ह्या गोष्टीबाबत ह्या समस्येबाबत तक्रार केली 2-3 वेळ, आता त्यांनी मग म्हणलं की मला परेशान नको करू, समस्या आहे हे होऊन जाणार असे तसे ते म्हणत होते, पण ते काही झालं नाही। ते 2 महिन्यापासून मी त्यांना फोन करत असतो तसं म्हणत होतो, समस्या आता बिना टाइमपास करण्यासाठी काही फोन जोडला होता, समस्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, समस्या म्हणून त्यांना फोन केलं, तर ते दुर्लक्ष करतात, दुर्लक्ष इग्नोर करतात, इग्नोर केल्यानंतर मग ते म्हणतात की तरी होईल, तरी काही होऊनच ना राहिलं, 2 महिन्यापासून तेच चालू होईल। समस्या म्हणजे पाणी अगर आमच्या गावामध्ये आलं नाही पाली गावामध्ये, तर आम्ही ग्रामपंचायतीला जाऊ, तिथं आंदोलन करू, पूर्ण बाया म्हणजे तोडफोड करू, मटके वगैरे, आणि आमची समस्या पूर्ण केल्या पाहिजे। पाणी म्हणजे आहेच नाही या गावात, आणि आम्हाला लेकरू बरं आहे नाही, तर आम्हाला बुंडा बुंडीला पाणी आणायची मोठी अडचण पडते, कुठून आणावं पाणी? नळकोटची आहे, थोडी पाणी नाही आहे पिवाले, नदीचा पाणी भरून राहिलो डोक्षान गुंडान पाणी आणून त्याच्यामध्ये लाईन नसले तर पाणी आणणारी लावून आणू काय, लाईन नसली तर त्या शेल्यावर पाणी आणायला जे सरपंच बनतात मेंबर बनतात ते सप्पा भाड खाऊन भेटतात, एकही चांगला सरपंच नाही भेटत, सप्पा हो ते का म्हणतात आम्हाला देतच नाही म्हणतात पैसा, आमचे घर टॅक्स नाही देत म्हणतात, तिकडे अंगपाय दुखते, साऱ्या तब्येती बिघडतात, म्हातारा माणूस असला त्याच्या घरी कोणा आणून नळे दिले तर नळ्याचे पाणी नाही येत आमच्या घरी, जेव्हाचे नळे दिले तेव्हापासूनच बंद आहेत, काहीच पाणी नाही येत आमच्या घरी। बोरिंगचे पाणी कसं आहे? बोरिंगचं पाणी नाही, बोरिंग बी जवळ आहे, पाणी नाही आता बोरिंग आपण।